आचपा तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार येथील 2008 साली आदिवासी विकास विभागामार्फत धनजिऱ्या व इतर मंडळींना विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोटर पंप पुरवले गेले व विद्युत मंडळाकडून विजेचे पोल उभे केले गेले, परंतु तार नाही, डीपी नाही, काही जणांना मीटर बसवले परंतु कधीच रीडिंग घ्यायला गेलेलं नाही आणि त्या लोकांनी 2008 पासून आजपर्यंत कधीच सिंचन सुविधेचा लाभ घेतला नाही, तरीसुद्धा धनजिऱ्याला आणि इतरांना बिल आलेलं आहे. एम एस सी बीचे बिल आली 2014 तर बघितलं तर सप्टेंबरमध्ये तर 30,200 रुपये आणि एका माझ्या मित्राने सांगितलं की 43,000 रुपये तुझ्या नावावर जमा झाले. त्यापैकी फक्त विजय डोंगरसिंग यांच्याच शेतात पोल तार व मीटर बसवले, पण मीटरला कनेक्शनच दिले नाही. मीटर बसवल्यापासून नाल्या म्हणजे नाल्यामध्ये पाणी नाही आणि विहिरीमध्ये पाणी नसल्याकारणाने मी बागायत केली नाही आणि ते बागायत केलीच नाही, मोटरसुद्धा चालू केली नाही. दरवर्षी मला बिल यायचं, मी त्यांना तक्रार करायचो की मी बागायत करत नाही आणि मला बिल का कुठून देता बा, मी भरणार नाही असं म्हणून त्यांना लेखीसुद्धा दिलेले आहे आणि आता मला परत 22,000 रुपयाचं बिल आलेलं आहे. मी अल्पभूधारक माणूस इथं जेमतेम माझं हे शेती करतो आणि बाकी टाईम राहिल्यावर मी मजुरी करायला जातो आणि विहीर माझी पाहिली तर अशी बी नाल्यामध्ये आहे, तर ते पावसाचं पाणी त्या विहिरीमध्ये भरून भरून ते सगळी गाड साचलं गेलं त्या विहिरीमध्ये आणि ती विहीर आता फक्त 2-3 हातावर पाणी येईल, बाकी सगळी बुजली गेले. तर अशामध्ये एवढा पैसा मी कुठून काढू आणि कसा त्यांना हे करू, माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. बागायत करत नसताना एवढं बिल आलं तर माझी एवढंच मागणी आहे, एम एस सी बीनं दिलेलं बिल रद्द करण्यात यावं आणि हे कनेक्शन बी रद्द करण्यात यावं अशी माझी मागणी आहे. माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना मी अशी अपील करतो की माझ्या समुदायाने न वापरलेले वीज बिल माफ करण्यासाठी उपविभागीय अभियंता वीज वितरण कंपनी धडगाव यांना 0-25-95-220-229 या नंबरवर फोन करून दबाव आणावा. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय आसपा तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.